सोलापूर शहरातील आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी महाराजस्व अभियानांतर्गत विविध प्रकारच्या दाखल्यांचं शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. सोलापूर शहरातील आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना कळवण्यात येतं की इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल लागल्यानं पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातीचं प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, आर्थिक दुर्बल घटकांचं प्रमाणपत्र अर्थात EWS, नॉन क्रिमी लेअर तसंच इतर शैक्षणिक दाखल्यांची आवश्यकता असते. हे दाखले विद्यार्थ्यांना विहित वेळेत देणं आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत विविध प्रकारच्या दाखल्यांचं शिबिर आयोजित करण्याबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांनी आदेशित केलं आहे. त्या अनुषंगानं सोलापूर शहरातील तसंच उत्तर सोलापूर ग्रामीण भागामध्ये दिनांक 11 ते 14 जून या कालावधीत या शिबिराचं 14 ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराप्रसंगी 2 नायब तहसीलदार, 7 मंडलाधिकारी, 30 तलाठी, 8 कार्यालयीन कर्मचारी, 59 महा ई सेवाचे कर्मचारी उपस्थित असतील. शिबिराचं स्थळ आणि तारीख याप्रमाणे: संगमेश्वर कॉलेज 7 रस्ता सोलापूर, 11 आणि 12 जून रोजी. हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूर, 13 आणि 14 जून रोजी. BF दमाणी स्कूल सम्राट चौक सोलापूर, 11 आणि 12 जून रोजी. नेताजी प्रशाला नीलम नगर सोलापूर, 13 आणि 14 जून रोजी. SVCS प्रशाला भवानीपेठ सोलापूर, 11 आणि 12 जून रोजी. वालचंद कॉलेज एकतानगर सोलापूर, 13 आणि 14 जून रोजी. भारती विद्यापीठ जुळे सोलापूर, 11 आणि 12 जून रोजी. इंडियन मॉडेल स्कूल अर्थात IMS जुळे सोलापूर, 13 आणि 14 जून रोजी. SK बिराजदार प्रशाला शेळगी, 11 आणि 12 जून रोजी. BMIT कॉलेज हिरज रोड सोलापूर, 13 आणि 14 जून रोजी. ग्रामपंचायत कार्यालय कोंडी तालुका उत्तर सोलापूर, 11 ते 14 जूनपर्यंत. जरा चंडक हायस्कूल बाळे प्राथमिक विद्यालय, 11 ते 14 जूनपर्यंत. मार्डी ग्रामपंचायत कार्यालय मार्डी तालुका उत्तर सोलापूर, 11 ते 14 जूनपर्यंत. वडाळा कॉलेज वडाळा तालुका उत्तर सोलापूर, 11 ते 14 जूनपर्यंत. सर्व नागरिकांनी शिबिरप्रसंगी उपस्थित राहून शैक्षणिक दाखले प्राप्त करून घेण्याची दक्षता घ्यावी असं आवाहन उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांनी केलं आहे. प्रकारचे दाखले देण्याचे शिबिर आपण उत्तर सोलापूर शहर व उत्तर सोलापूर तालुक्यातील 14 कॉलेजेस व हायस्कूलमध्ये घेण्यात येणार आहे. शिबिराचा कालावधी हा 1 जून 2024 ते 14 जून 2024 हा राहणार आहे. शहरी भागामध्ये प्रत्येक कॉलेजला 2 दिवस अशा प्रकारचं शिबिर राहणार आहे आणि ग्रामीण जो पोर्शन आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील तर प्रत्येक ठिकाणी 11 ते 14 जून या दरम्यान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भात महासेवा केंद्रचालक आणि संबंधित कॉलेजचे जे मुख्याध्यापक आहेत, मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची बैठक घेण्यात आलेली आहे. बैठकीच्या दरम्यान महासेवा केंद्रचालक आणि हायस्कूलचे जे मुख्याध्यापक आहेत किंवा प्राचार्य जे आहेत कॉलेजचे, त्यांना प्रत्येक दाखल्यासाठी लागणारे जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेटबाबतची डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तरी 10वीचे जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत आणि 12वीचे जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, यांना सर्वांना विनंती आहे की आपणाला जे सर्टिफिकेट आवश्यक आहे ते सर्टिफिकेट आपल्या नजीकच्या कॉलेजमध्ये जाऊन आपण रितसर अर्ज करून प्राप्त करू.